नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी एम आय एस मध्ये आपले सरचे स्वागत. आता आपण अनएम्प्लॉयमेंट अर्थात बेरोजगारी या चॅप्टरचा स्टडी करूया. आता आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण कसं स्पर्धा परीक्षा करणारे बरेच जण हे बेरोजगार ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आता काही जण बरेचसे कसं जॉब करून आलेले असतात, त्यांचा विषय वेगळा, पण त्यांचं प्रमाण कमी आहे बरोबर. किंवा काही जॉब करता करता पण अभ्यास करतात, त्यांचं पण प्रमाण तुलनेतने कमी आहे. पण शक्यतो जी जनता आहे एम पी सी करणारी ती बेरोजगारी या कॅटेगरीमध्येच येते. तर त्यामुळं आपल्या सगळ्यांनी कन्सेप्ट समजावून घेणं आपल्या दृष्टीने स्वतःच्या दृष्टीने पण खूप महत्वाचे आहे. तर सुरुवात करूया ते म्हणजे अनएम्प्लॉयमेंट अर्थात बेरोजगारी. तर आता काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे बेरोजगारीचे टाईप्स किंवा ते काय डेफिनेशन असेल ते डिटेलमध्ये पाहण्या अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहेत, ते आपण आधी अगोदर पाहूया. पहिली कन्सेप्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ते म्हणजे तुमचा असतो लेबर फोर्स. ठीक आहे, लेबर फोर्स. आता लेबर फोर्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये म्हणतात या श्रमशक्ती. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो, तर श्रमशक्ती असं म्हणतो बरोबर, श्रमशक्ती. तर श्रमशक्ती म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये लक्षात घ्या, जे काही प्रत्यक्षात रोजगार मिळालेले लोक आहेत बरोबर, आणि जे काय असे पण लोक आहेत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे पण त्यांना रोजगार नाही मिळाला, असे सगळे मिळून आपण यांना काय म्हणतो, लक्षात घ्या, यांना म्हणतो आपण श्रमशक्ती. आता मी तुम्हाला अजून पुढे काय दोन तीन कन्सेप्ट सांगितले ना, पुन्हा एक कन्सेप्ट मी तुम्हाला पुन्हा सांगेल, तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर लेबर फोर्स म्हणजे काय, त्याला श्रमशक्ती असं म्हणतो. म्हणजे काय थोडक्यामध्ये, ज्यांना कोणाला प्रत्यक्षात रोजगार मिळालाय, म्हणजे जे एम्प्लॉयड आहेत, सिंपल भाषेमध्ये सांगायचं जे रोजगारीत आहेत ते बरोबर का, रोजगारीत लोक आणि असे लोक जे बेरोजगारीत आहेत, आपल्या भाषेमध्ये सिंपल भाषेमध्ये जे बेरोजगार आहेत असे आपण त्याला टोटल करायचे आपण बरोबर. तर बेरोजगार आहेत याला आपण टोटल काय म्हणतो, तर लेबर फोर्स असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की मग ही कन्सेप्ट बाकी कॉन्सेप्टनुसार वेगळी कशी आहे, तुम्हाला असं अजून दोन तीन पुढे कॉन्सेप्ट सांगितला की तुम्हाला सगळ्यांची इंटरलिंकेजेस लक्षात येतील. आता लक्षात घ्या, जसं तुम्ही लेबर फोर्स पाहिलं म्हणजे काय रोजगारी, आणि दुसरं आहे तुमचं बेरोजगारी, तसे जे कन्सेप्ट असतील लक्षात घ्या, तसे ते असतं तुमचे वर्क फोर्स. वर्क फोर्स म्हणजे काय, तर तुमची अशी कार्यशक्ती. वर्क म्हणजे काय, कार्य, आणि फोर्स म्हणजे काय, शक्ती. तर वर्क फोर्स म्हणजे काय, कार्यशक्ती. तर म्हणजे काय, ज्यांना प्रत्यक्षात रोजगार मिळालेला आहे असे व्यक्ती बरोबर का, प्रत्यक्ष रोजगार मिळालेले व्यक्ती, म्हणजे हे जे वर्ज आहे ना तेच खाली घ्यायचे, बाकी काहीच नाही. प्रत्यक्ष रोजगार मिळालेले व्यक्ती म्हणजे वर्क फोर्स, म्हणजे कार्यशक्ती. आता याच्याच अपोजिट दुसरी कॉन्सेप्ट काय, तर अनएम्प्लॉईड म्हणजे काय, तर बेरोजगारी बरोबर का. म्हणजे बेरोजगार आपण आता त्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत. मग बघा, तुम्हाला जी पहिली कन्सेप्ट सांगितली ना तीच आता याच्यामध्ये स्प्लिट करत आहे. हे जे आहे ना, तर हे दोन नंबरची कन्सेप्ट वर्क फोर्स, आणि बेरोजगारी आहे ना तीन नंबरची. आता आपण जे खाली घेणार आहे बघा, अनएम्प्लॉईड तर ती त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे, तर अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगार. आता बेरोजगार म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर टेक्निकल भाषेत तुम्हाला विचारलं तर एक क्वेश्चन तुम्हाला खूप विचारायला लक्षात घ्या. याच्यामध्ये क्रायटेरिया काय, पहिली क्रायटेरिया काय, पहिली गोष्ट म्हणजे ती जी व्यक्ती आहे त्याला इच्छा पाहिजे. पहिल्या क्रायटेरिया याच्यामध्ये एम मी पकडतो, त्याला जो कोणी व्यक्ती असेल त्याला काम करण्याची इच्छा पाहिजे बरोबर. दुसरी गोष्ट, बेरोजगारामध्ये कोण कोण येतं त्याची काम करण्याची इच्छा पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तो मायनर नसावा. मायनर म्हणजे काय, त्याचा 15 वर्षाचे वय असावं, तो मायनर नसावा, तो अल्पकालीन अल्पवयीन नसावा. शिकवतो त्याला 15 वर्षाच्या वरच लोकांना आपण बेरोजगार बेरोजगारांपेक्षा आपण त्यांना लेबर फोर्समध्ये पकडतो. लक्षात घ्या, वर जी आपण स्टार्टिंगला डेफिनेशन पाहिलेली लेबर फोर्सची, त्याच्यामध्ये जे आपण व्यक्ती कन्सिडर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण 15 वर्षांच्या वरची व्यक्ती कन्सिडर केलेली. लक्षात घ्या, लहान नाही, अल्पवयीन नाही, मायनर नाही, म्हणजे इच्छा पाहिजे, 15 वर्षाच्या वर वय पाहिजे. हा, एवढं असून पण जर तुम्हाला रोजगार मिळालेला नसेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, तर त्याला आपण म्हणतो लक्षात घ्या अनएम्प्लॉईड किंवा बेरोजगार. म्हणजे तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली होती, त्यानुसार तुम्ही कसं काढू शकता कॅल्क्युलेशन. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं वर काय, तर तुमचं टोटल अनएम्प्लॉईड. मी त्याला काय करतो, सिम्बॉल वापरतो. अनएम्प्लॉईडला, बेरोजगारला मी काय वापरला, यू वापरला. आता मी काय करतो, काही काय सिम्बॉल वापरतो. अनएम्प्लॉईडला वापरलं मी यू, नंतर वर्क फोर्सला वापरलं मी डब्ल्यू एफ, आणि लेबर फोर्सला वापरलं मी एल एफ. ठीक आहे ना, असे तुम्ही तीन वेगवेगळे सिम्बॉल घ्या. आता फॉर्म्युला बघा कसा आहे. ठीक आहे, तर तुमचं पूर्ण सॉरी, तुमचं जे पूर्ण काय म्हणतो त्याला लेबर फोर्स जे आहे, तर लेबर फोर्स अर्थात तुमची श्रमशक्ती इज इक्वल टू काय, तर तुमचं ज्यांना रोजगार मिळाले ते म्हणजे काय, तर तुमचे वर्क फोर्स अधिक तुमचे अनएम्प्लॉईड लोक बरोबर का.
म्हणजे पूर्ण तुमची लेबर फोर्स अर्थात श्रमशक्ती, याला मी मराठीमध्ये लिहितो सरळ सरळ श्रमशक्ती इज इक्वल टू काय, तर वर्क फोर्स म्हणजे काय, तुमची कार्यशक्ती अधिक तुमचे बेरोजगार लोक, यांना आपण टोटल मिळून काय म्हणतो, तर यांना श्रमशक्ती असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं तुमची श्रमशक्ती इज इक्वल टू कार्यशक्ती प्लस बेरोजगार. आता तुम्हाला याच्यावर बेरोजगारांची फॉर्म्युला काढता येईल, म्हणजे काय, तर बेरोजगार इज इक्वल टू म्हणजे अनएम्प्लॉईड इज इक्वल टू श्रमशक्ती. श्रमशक्ती मला ऑलरेडी सांगितले एल एफ मायनस तुमचं डब्ल्यू एफ. आलं लक्षात फॉर्म्युला किती सिंपल आहे, पाठ करायचं लक्षात ठेवा. तुम्हाला जर श्रमशक्ती कन्सेप्ट काढली असेल त्याच्यावर तुम्हाला कार्यशक्ती लक्षात येईल किंवा त्याच्यावर बेरोजगार लक्षात येईल, एकमेकाशी इंटरलिंक आहे, त्यामुळे ते त्याला वेगळे करता येत नाही. बरोबर, आता याच्यानुसार हे तुम्हाला जर कळलं असेल तर याच्यावर आपण पुढची गोष्ट लक्षात शकतो, ते म्हणजे काय, तर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात लक्षात घ्या, श्रमशक्ती सहभाग दर. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय, तर श्रमशक्ती सहभाग दर असं आपण याला मराठीमध्ये म्हणतो. आता याचा मिनिंग काय लक्षात घ्या, एकूण लोकसंख्येपैकी लेबर फोर्सचं प्रमाण किती आहे. आता मला भारतामध्ये ठीक आहे 100 कोटी लोक एक्झाम्पल पकडा, आता सगळ्याचे सगळे लोक काम करणार आहेत का, तर नाही. म्हणजे 15 वर्षाचे लोक असतील तेच काम करतील, आणि जे ॲटलीस्ट 60च्या खाली असतील ते काम करतील. म्हातारे लोक शक्यतो काम करत नाही, राईट, कारण की एकतर रिटायर होतात किंवा ते स्वतः निवृत्ती घेतात. तर हे झालं आपलं श्रमशक्तीमध्ये असलेला सहभाग दर. तर एकूण लेबर फोर्सचं लोकसंख्येमध्ये असलेलं प्रमाण किती, तर ह्या जो रेशो आहे हा जे एकूण उत्तर आहे आपल्याला काय म्हणतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट असं म्हणतो. म्हणजेच काय, तर तुमचं श्रमशक्ती सहभाग दर. आता त्याचा फॉर्म्युला बघा काय, तुमचा लेबर फोर्स भागिले तुमची टोटल पॉप्युलेशन. बरोबर का, टोटल पॉप्युलेशन त्यावर काय घ्यायचं, त्याचा न्युमरेटर काय लेबर फोर्स, त्याच्या भागिले डिनोमिनेटरला काय पॉप्युलेशन, गुणिले 100, हा येईल तुमचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. आणि भारतामध्ये पुरुषांचा जास्त आहे लक्षात घ्या, स्त्रियांचा कमी, कारण का भारतामध्ये थोडी पॅट्रियार्कल सोसायटी असल्यामुळे स्त्रिया शक्यतो काम करत नाहीत किंवा लग्नानंतर काम करून दिलं जात नाही, असे भरपूर फॅक्टर आहे, एकच फॅक्टर नाही. तर पुरुषांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जास्त आहे, आधी स्त्रियांचा पण जास्त होता, म्हणजे पुरुषांच्या तुलनेत कमीच होतं ऑब्व्हियसली. पण कसं आहे ना, स्त्रिया आता आपल्याला माहिती की थोडंसं पुरुषांची जर पेमेंट जास्त असेल तर स्त्रिया शक्यतो घरीच राहतात, किंवा बाकी थोडं पॅट्रियार्कल माइंडसेट, अशा बऱ्याचशा गोष्टी, सेफ्टीचे इश्यू असेल, सिक्युरिटीचे इश्यू असेल, मॅटर्निटी इश्यू असतील, या कंपनीचे काय पॉलिसी असतील, याच्यामुळे तुमचा स्त्रियांचा काय झालेला आहे, ओव्हरऑल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटमधला वाटा कमी झालेला आहे. हे झालं तुमचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. पुढची कन्सेप्ट आहे ते म्हणजे तुमचा अनएम्प्लॉयमेंट रेट. लक्षात घ्या, वर आपण काय पाहिलं, अनएम्प्लॉयमेंट पाहिली, बेरोज किंवा अनएम्प्लॉईड पीपल पाहिले. बरोबर का, आपण आता पाहणार आहोत अनएम्प्लॉयमेंट रेट, म्हणजे आपल्याला रेट काढायचं, रेट बेरोजगारीचा दर. वर फक्त आपण अनएम्प्लॉईड पीपल पाहिले, आणि आपण त्यांचा रेट काढायचा. रेट कसा काढणार, तर अनएम्प्लॉयमेंट रेट यू आर इज इक्वल टू तुमचे कसे, अनएम्प्लॉईड पीपल म्हणजे बेरोजगार पीपल, बेरोजगार लोक भागिले तुमचा लेबर फोर्स, म्हणजे तुमच्या एकूण श्रमशक्तीपैकी. श्रमशक्ती म्हणजे काय, तर तुमचा लेबर फोर्स, त्यापैकी किती लोक अनएम्प्लॉईड आहेत म्हणजे बेरोजगार आहेत, याला 100 नी गुणायचं. हे झाला तुमचा अनएम्प्लॉयमेंट रेट, लक्षात घ्या. ठीक आहे, इथं कन्फ्युज होऊ नका बरं, इथं तुम्हाला पॉप्युलेशन घ्यायची नाही, खाली पॉप्युलेशन घ्यायची नाही, खाली काय घ्यायचं, तुम्हाला लेबर फोर्स घ्यायचा. तर लेबर फोर्स पैकी, आता लेबर फोर्सच काय, याचं कारण होतो, लेबर फोर्स असा ग्रुप आहे जी ज्या ज्यामधले व्यक्ती काम करण्यासाठी तयार आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांना आपण लेबर फोर्समध्ये घेतो. आपण भिकाऱ्यांना घेतो त्याच्यामध्ये नाही घेत, कारण का त्यांची एकतर काही कॅपॅसिटी नसते, तर त्यांची इच्छा नसते, तर त्यांची काम करण्याची इच्छा असते, त्यांनी भिकाशाला मागितली असते ना, त्यामुळे आपण यांना गरिबांना याच्यामध्ये, गरिबांना अशा भिकाऱ्यांना याच्यामध्ये घेत नाही. बरोबर का, त्याच्यानंतर लहान मुलांना, मायनरला याच्यामध्ये घेत नाही, वयोवृद्ध व्यक्तींना आपण याच्यामध्ये घेत नाही. आपण जे ज्यांची इच्छा आहे, जे शारीरिकदृष्ट्या फिट आहेत, असे आपण यांना, आणि जे मायनर नाही त्यांना असं याच्यामध्ये घेत असतो. बरोबर, हे झालं तुमचं अनएम्प्लॉयमेंट रेट. म्हणून तुम्हाला सांगितलं त्या गोष्ट, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या एकमेकांना इंटरलिंक आहेत. एक गोष्ट कळली तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतील. आता तुम्हाला जर मी असं विचारलं, तुम्हाला जर याला सिंपल लक्षात ठेवायचं, दुसरं काय करा, त्याचा एक व्हेन डायग्राम काढा. आता सगळ्यात तुम्हाला सांगतो काय करायचं, सगळ्यात आतमध्ये तुमचं काय असेल, सगळ्यात बाहेर आपण पकडूया, सगळ्यात बाहेर असं लक्षात घ्या तुमची, एक सेकंद, ही झाली तुमची पॉप्युलेशन. बरोबर का, ही झाली तुमची टोटल पॉप्युलेशन. आता तुमच्या टोटल पॉप्युलेशनमध्ये कसं असेल की, आता हे बघा, हे जे आहेत ना लोक, हे लोकांची ना काम करण्याची इच्छा आहे. बरोबर का, हे जे लोक काय आहेत, हे काम करण्याची इच्छा असते लोक आहेत, एवढे आतमधले लोक काम करण्याची इच्छा असते लोक. त्याच्या आतमध्ये पण कसं असेल,
की काम करण्याची इच्छा आहे पण त्यांना रोजगार आहे आणि काहींना नाहीये. आता हे जे आहेत ना सगळ्यात आतमधले यांना आपण काय म्हणतो, लक्षात गेलाय म्हणतो आपण वर्क फोर्स, म्हणजे हे रोजगार मिळालेले प्रत्यक्ष रोजगार मिळालेले लोक आहेत. बरोबर, आता जो क्रिमिनल आहे ना हा प्रत्यक्ष रोजगार मिळालेले व्यक्ती आहे, हे वर्क फोर्स आहे. त्याला वाटलंच मी असे थोडेसे लाईन मारतो. त्याच्यानंतर हा जो बाहेरचा पार्ट दिव बेराईन असलेला दिसेल हा काय लक्षात घ्या, यांची काम करण्याची इच्छा आहे पण यांना काय आहे, यांना रोजगार मिळालेला नाही. म्हणजे हे काम करण्याची इच्छा आहे पण हे कसे आहेत, अनएम्प्लॉईड आहेत. हे काय अनएम्प्लॉईड आहेत असं मी थोडं वाटलंच तर तुमच्या माहितीसाठी थोडंसं मी याला काय करतो, अनएम्प्लॉईड करतो. बरोबर का, हे जे आहेत ना अनएम्प्लॉईड आहेत एवढे. म्हणजे आतला गोल सोडून हे होतं वर्क फोर्स. हे कसं होतं वर्क फोर्स म्हणजे काय, त्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळालाय, ते नाही मिळालेले कोण आहेत, अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगार लोक, राईट. आणि हा जो बाहेरचा लेअर आहे लक्षात घ्या, हे त्याच्यामध्ये मी थोडंसं बघा गोल गोल काढतो, हे कोण लोक आहेत, हे पॉप्युलेशनचा पार्ट आहेत पण यांचं काय, हे अनविलिंग आहेत. लक्षात घ्या अनविलिंग म्हणजे काय, तर यांची इच्छाच नाही काम करण्याची. हे जे लोक आहेत ना हे अनविलिंग आहेत, हे बाहेर पॉप्युलेशन नव्हतं पाहिजे, अनविलिंग पाहिजे होते. हे काय अनविलिंग आहेत, हे अनविलिंग लोक आहेत. बरोबर, यांची इच्छाच नाही काम करण्याची. तुम्ही असं वेन डायग्राम काढू शकता लक्षात घ्या. म्हणजे बघा बाहेरचे लोक सगळ्यात अनविलिंग, त्यांची इच्छाच नाही, त्यामुळे त्यांना काम विचारून उपयोगच नाही. त्याच्या आतमध्ये येतो अनएम्प्लॉईड. अनएम्प्लॉईड मध्ये सगळ्यात छोटा पार्ट येतो तुमचा वेज फोर्स, सॉरी वर्क फोर्स, म्हणजे काय ज्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळालाय ते. म्हणजे आपल्या कामाचा एवढंच क्रायटेरिया एवढंच आहे लक्षात घ्या, हे एवढाच पार्ट आहे. कारण काय याच्यामध्ये आपण एम्प्लॉईड आणि अनएम्प्लॉईड दोन्ही कन्सिडर करतो आणि यालाच आपण काय म्हणतो, तर आपण याय म्हणतो लक्षात घ्या लेबर फोर्स. हे मिळून जे आहे ना लक्षात घ्या पूर्ण मिळून आपण म्हणतो याला म्हणतो आपण लेबर फोर्स. म्हणजे तुमची काय श्रमशक्ती आहे, तुमचा वर्क फोर्स आतला सगळ्यात छोटा गोल वर्क फोर्स. बाहेरचा तुमचा अनएम्प्लॉईड, हे जे फाईल तुम्हाला अनएम्प्लॉईड. आणि हे सगळ्यात गोल गोल सगळ्यात शेवटी काढले तर अनविलिंग, म्हणजे त्यांची इच्छाच नाही काम करण्याची. बरोबर का, असं हे तुम्ही व्हेन डायग्राम काढू शकता. त्याच्या एवढं जर लक्षात ठेवलं व्हेन डायग्राम तरी सफिशियंट आहे, लक्षात घ्या पाठ करायची गरज पडणार नाही. व्हेन डायग्राम लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, आता आपण काय करूया, हे पाहिलं तुमचं काय, तर एक सेकंड हा, तर आपण काय केलेले हे वेगवेगळ्या महत्वाच्या कॉन्सेप्ट पाहिल्या. आता आपण पाहते म्हणजे तुमचे बेरोजगारीचे प्रकार. तर बेरोजगारीचे प्रकार महत्वाचे जे प्रश्न विचारले जातात, बेरोजगारीचे प्रकार किंवा टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. तर याच्यामध्ये पण आपण दोन टाईप करू शकतो. पहिलं असतं तुमचं अर्बन अर्थात शहरी, दुसरं असतं तुमचं रुरल. पहिलं आपण पाहू अर्बन. अर्बनमध्ये लक्षात घ्या, पहिला एक टाईप तुम्ही तुमचं एज्युकेशनल, म्हणजे काय शैक्षणिक बेरोजगारी. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो शैक्षणिक एज्युकेशनल एम्प्लॉयमेंट. याचा अर्थ काय होतो, सुशिक्षित आहात लोक, म्हणजे तुम्ही लोक सुशिक्षित आहात पण तरी पण बेरोजगार आहात. बरोबर, नाव तेच आहे एज्युकेशनल, म्हणजे काय सुशिक्षित बेरोजगारी किंवा शैक्षणिक बेरोजगारी म्हणतो. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही डिग्री वगैरे केली सगळं केलं पण तुम्हाला रोजगार नाही. त्याचं कारण काय, तो आपण तुमचा देशाचा काय विकास कसा होतोय, विकास संत आर्थिक विकास. बरोबर का, संत आर्थिक विकास होतोय, फास्ट होत नाही आहे, त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं जॉब निर्माण होत नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय तुमचा क्रायटेरिया, किंवा दुसरं ते दुसरं गोष्ट अनुभवी व्यक्तीला प्राधान्य देतो. तुम्ही बरे तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही काय करता शिक्षणाला महत्व देते, तुम्ही अनुभवाला प्राधान्य देतात. त्याच्यानंतर टेक्निकल गोष्टीचा अनुभव, म्हणजे काय नाहीच तुम्हाला तांत्रिक शिक्षणाचा अनुभव नाही. बरं तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री घेतली पण काय तुम्हाला मशीनच हँडल नाही करता येत, म्हणजे काय तुमचा तांत्रिक शिक्षणाचा अभाव. हे झालं तुमचे याचे कारण आहे. कुठले कुठले, संत आर्थिक विकास, अनुभवांना प्राधान्य आणि तांत्रिक शिक्षणाचा अभाव. तर लक्षात घ्या हे आहे तुमचे वेगवेगळे कंडिशन एज्युकेशनल अनएम्प्लॉयमेंटसाठी. पुढचा एज्युकेशन सॉरी पुढचा कशाचा अनएम्प्लॉयमेंटचा टाईप आहे तो म्हणजे लक्षात घ्या तुमचा अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर अंडर म्हणजे काय, तर न्यून किंवा कमी प्रतीची. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, न्यून किंवा कमी प्रतीची, याला न्यून म्हणतो आपण किंवा कमी प्रतीची. म्हणजे काय, हे थोडक्यात शैक्षणिक बेरोजगारीचा एक टाईप झाला. पण याच्यामध्ये स्पेसिफिक कसं आहे लक्षात घ्या, तुम्ही काय करता तुम्ही लाईव्हलीहूडसाठी म्हणजे उदरनिर्वाहासाठी तुमची जी तुमची इच्छित क्षमता आहे, म्हणजे तुम्हाला व्हायचं असतं कलेक्टर, तुम्ही काम कशावर करता, तुम्ही शिपाई पदावर काम करता. बरोबर का, तुमच्या इच्छित क्षमतेपेक्षा सपोज एखादा पी एच डी माणूस असेल तो काम तुम्ही पाहिलं असाल बघा पाठीमागे युपीमध्ये बऱ्याचशा पी एच डी पोर लोकांनी काय केलं तर पीयूच्या नोकरीसाठी फॉर्म भरले. आता युपीमध्ये झालं माहित नाही मला, तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्ही इच्छित क्षमतेपेक्षा काय करता कमी दर्जाचा रोजगार स्वीकारता. त्याचं कारण काय होतं, ऑब्व्हियसली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शैक्षणिक संधी बऱ्या प्रकारात अवेलेबल नसते, किंवा तुम्हाला व्यावसायिक शिक्षणाचा अभाव असतो,
तुम्हाला प्रोफेशनल एज्युकेशन भेटलं नाही, त्या तेवढा तुम्हाला जे एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी भेटल्या नाही, बरोबर का? हे तुमची वेगवेगळी कारणं आहेत, भरपूर कारणं आहेत. पुढचा प्रकार लक्षात घ्या अंडरएम्प्लॉयमेंट नंतर, पुढचा असतो तुमचा फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युज होतं की फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट नेमकं काय. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये म्हणतात घर्षणात्मक. आता तुमचं घर्षण कशाचं होतं त्याच्यावर डिपेंड आहे, बरोबर का? घर्षणात्मक म्हणजे काय, तुमचं होतो अर्थव्यवस्थेमध्ये बदल. म्हणजे काय, एक प्रकारचा तुमचा चेंजच झाला ना, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये फ्रिक्शन होते, म्हणजे काहीतरी चेंज होत आहे, त्यामुळे तो झालेला तुमचा अर्थव्यवस्थेतील बदल. ठीक आहे. दुसरी गोष्ट असतं, तुम्हाला काहीतरी चांगल्या संधी पाहिजे असतात. संधी म्हणजे साधा एक्झाम्पल घ्या, तुमच्या दोघं आय टी मध्ये जॉब करत असेल, त्याला तिकडे सॅटिस्फॅक्शन नाही, त्याला व्हायचा आहे, तो काय करा आय टीचा जॉब सोडून आला, तो झाला लक्षात घ्या फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, बरोबर का? तुम्हाला जर विचारलं तुम्ही जर जॉब सोडून आला, तुम्ही काय करतात, तुम्ही चांगल्या संधी ते शोधतात, म्हणजे काय, तुम्ही फ्रिक्शनली अनएम्प्लॉयड आहात. पुढचा एक क्रायटेरिया तुम्ही लक्षात घ्या, तुमची उत्पादन क्षमतेची कमतरता. तुमची उत्पादन क्षमता तेवढी फुलफिल होत नाही, तुमची कमतरता कमी आहे, आणि त्यामुळे तुमच्या देशामध्ये जर जॉब जनरेट झाले नाही, त्याला म्हणतात लक्षात घ्या फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट. म्हणजे अशा तीन वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत अर्थव्यवस्थेमध्ये होणारा बदल. जसं की शेतीकडनं सपोज तुम्ही इंडस्ट्रीकडे गेला, काही इंडस्ट्रीकडनं काय करणार सर्व्हिस सेक्टर गेला, ते झालं तुमची फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट, तुमचं फ्रिक्शन झालं ना काहीतरी. पुढचं तुम्ही चांगल्या संधीची शोधात आहात, आणि सगळ्या शेवटी उत्पादन क्षमतेची कमतरता. इतर ही झाली तुमची फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट, बरोबर का? फ्रिक्शनल म्हणजे घर्षणात्मक. पुढचा तुमचा टाईप आहे तुमचा सायक्लिकल, म्हणजे काय, चक्रीय बेरोजगारी. लक्षात घ्या, चक्रीय बेरोजगारी शक्यतो कुठे असते, तर तुमची डेव्हलप कंट्रीमध्ये असते, म्हणजे विकसित देशांमध्ये असते. याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, चक्रीय बेरोजगारीमध्ये तुमच्या देशामध्ये कायम बूस्ट बूस्ट आणि बस थोडक्यात काय, बूम येते. लक्षात घ्या, तुमच्या देशामध्ये काय येते, कायम बूम येते. बूम येते म्हणजे काय, तेजी येते, तेजी, बरोबर का? आणि दुसरी ते मंदी येते, म्हणजे रिसेशन किंवा बस म्हणू शकतो आपण. कायम तेजी मंदी याचं वातावरण असतं, म्हणजे एकदा तेजी एकदा मंदी, तेजी मंदी, असं तुम्हाला वेळची सह असेल बघा. तर कायम असं वातावरण असल्यामुळे काय होतं, शक्यतो ज्या ठिकाणी बाजार केंद्रित अर्थव्यवस्था असते, म्हणजे कॅपिटलिस्ट ज्या कंट्री आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची सायक्लिकल अर्थात चक्रीय बेरोजगारी दिसेल, बरोबर. पुढचं असतं लक्षात घ्या, पुढचा टाईप आहे तुमचा तो म्हणजे क्रॉनिक. क्रॉनिक म्हणजे काय, क्रॉनिक म्हणजे तर जुनाट. जुनाट म्हणजे काय, खूप वर्षानुवर्ष चाललेलं आहे. आता याला कारणे काय असतं, तो ऑब्व्हियसली पहिलं तुमचा क्रायटेरिया असतो की तुमची जी अर्थव्यवस्था आहे ना, तीच कशी आहे ना, फॉल्टी आहे. म्हणजे एकतर तुम्ही पाहिलं असाल बघा, जे काही अविकसित देश असतात, चुकीची त्याच्यामध्ये कसं ना, अविकसित देश म्हणा किंवा अविकसित देश म्हणा, त्या ठिकाणी काय होतं ना, चुकीच्या पद्धतीने फिस्कल पॉलिसी राबवली जाते, बरोबर का? चुकीचे फिस्कल किंवा वित्तीय किंवा राजकोषीय धोरण, चुकीच्या पद्धतीने तुमची इकॉनॉमी चालवली जाते, त्यामुळे जी इकॉनॉमी असते ते बऱ्या प्रमाणात ग्रोथ होतच नाही, आणि ती इकॉनॉमी कायम डब गायली येते. जसं की तुम्ही पाकिस्तान घेऊ शकता, पाकिस्तान घ्या, बरोबर का, किंवा बिहार घ्या, त्या ठिकाणी कसं ना, क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट आहे. आता विचार करा, 50 वर्ष होऊन गेली, तिथं फिस्कल पॉलिसीज बऱ्यापैकी इम्प्लिमेंट झालेली नाही आहे चांगल्या प्रकारे, राईट. हे झालं तुमचं क्रॉनिक. पुढचा तुमचा टाईप लक्षात घ्या स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल म्हणजे काय, तर तुमचं संरचनात्मक. आता याला कन्फ्युज करू नका बरं, दुसऱ्या गोष्टी तुम्ही याला कन्फ्युज कुठे कराल, तुम्ही करणाऱ्याला घर्षणात्मक, बरोबर. तर हे वेगळे लक्षात घ्या, स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक. संरचनात्मक अनएम्प्लॉयमेंट आहे, तर याच्यामध्ये आपण काय करतो, ऑब्व्हियसली नावच आहे, तुमचं इकॉनॉमीचं स्ट्रक्चर चेंज झालं, म्हणजे काय, तुमची इकॉनॉमीची जर रचना चेंज झाली, म्हणजे काय झालं, तुम्ही शेतामधनं डायरेक्ट काय केलं, सेवामध्ये शिफ्ट झाला, तर ऑब्व्हियसली शेतातलं लोक अनएम्प्लॉयड होणार ना, कारण का त्यांना तो स्किलच नाही सेवामध्ये काम करण्याचा, बरोबर का? किंवा अचानक तुम्ही त्याला आपण जॉबलेस ग्रोथ म्हटलं होतं बघा, जॉबलेस ग्रोथ, बरोबर, रोजगारविरहित वाढ. याच्यामध्ये UPSC मध्ये बरं प्रश्न विचारून दिला आहे, भारतामध्ये जॉबलेस ग्रोथ झालेली आहे, कारण का आपण डायरेक्ट शिफ्ट झालो ना, आपण काय केलं, आपण मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे तर डेव्हलप केलंच नाही, आपण LPG रिफॉर्म नंतर काय केलं, आपल्या भारतामध्ये सर्व्हिस सेक्टर जास्त ग्रोथ झाले, आपल्यामध्ये काय झालं, स्ट्रक्चर अनएम्प्लॉयमेंट भरपूर झाली, त्याच्यानंतर पॉप्युलेशनचं एक्सप्लोजन झालं, बरोबर का? तुमचं स्ट्रक्चर इकॉनॉमी चेंज होऊन गेलं, पॉप्युलेशनचं काय झालं, एक्सप्लोजन झालं, म्हणजे काय, लोकसंख्याचा विस्फोट झाल्यामुळे तुमच्या ओव्हरऑल इकॉनॉमी मध्ये पण डेमोग्राफीमध्ये चेंज झाल्यामुळे इकॉनॉमीमध्ये चेंज झाला, त्याच्यानंतर उत्पादन तंत्रामध्ये बदल झाला, शेतीपासून तुम्ही डायरेक्ट सेवाला गेला, त्यामुळे काय झाले, तुमच्या इकॉनॉमीमध्ये झाले स्ट्रक्चरल चेंज, स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट आलेली आहे. पुढचा प्रकार आहे लक्षात घ्या 7 नंबरचा, तो म्हणजे तुमचा, हा ठीक आहे, आता हे झाले तुमचे कुठले, शहरी. अर्बनमध्ये आपण कुठले कुठले पाहिले, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, त्याच्यानंतर अंडर म्हणजे न्यून किंवा कमी प्रतीचे, फ्रिक्शनल म्हणजे घर्षणात्मक, सायक्लिकल म्हणजे चक्रीय, क्रॉनिक म्हणजे जुनाट, आणि स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक. आता पुढचा दुसरा टाईप लक्षात घ्या, तो असतो तुमचा ग्रामीण. ग्रामीण बेरोजगारी किंवा रुरल अनएम्प्लॉयमेंट, त्याच्यामध्ये दोन महत्वाचे तुमचं असतं, डिस्गाईज. डिस्गाईज म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो, DISG
GUISED डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात लक्षात घ्या प्रछन्न, प्रछन्न किंवा त्याला म्हणतात छुपी, छुपी बेरोजगारी. तुम्हाला आठवतं की मी एका चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटीचा कॉन्सेप्ट सांगितला होता, तो हेच एक्झाम्पल घेऊन सांगितला होता बरोबर. ज्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करत असतील बरोबर, आपल्याला माहिती गावाकडे आले की कसं आजकाल तुकडेवारीमुळे काय झाली जमिनीचा आकार कमी झालाय बरोबर का, आवश्यकतेपेक्षा जर जास्त लोक काम करत असतील म्हणजे कसं होतं असं लक्षात घ्या, एक गुंठ शेत आहे आणि त्याच्यामध्ये ना दोनच लोकांची गरज आहे, तिथं काय झालं अख्खी फॅमिली काम करायला, सपोज पाच लोकांची फॅमिली असेल तर ही तीन लोक एक्स्ट्रा लोक झाले ना, हे तीन लोक असले काय नसले काय फरक पडला का नाही, शेवटी उत्पन्न निघायचं तेवढंच निघणार आहे. म्हणजे याला काय म्हणतात तुमची मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी काय झाली झिरो झाली, म्हणजे काय सीमांत उपयुक्त इथे झिरो झाली. मार्जिनल म्हणजे काय, मार्जिनवर काम करणारे लोक ते काढले काय घंटा फरक पडला काय, म्हणजे सॉरी तुम्हाला शब्द वापरल्याबद्दल, याच्यामध्ये फरकच पडत नाही, त्यामुळे याच्यामध्ये लक्षात घ्या सीमांत उपयुक्त झिरो असते. आला लक्षात, हे झालं तुमचं डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट. दुसरा रुरल अनएम्प्लॉयमेंट मध्ये दुसरा एक महत्वाचा टाईप येतो तुमचा सीझनल अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे काय तर हंगात हंगामी बेरोजगारी बरोबर का. हंगामी, हंगामी म्हणजे काय, तुम्ही गायन मागत केले असाल बघा, ठराविक हंगामामध्ये तुम्हाला काम असतं, जसं खुरपायचं सीझन, पीक काढायचं सीझन बरोबर का, या कामामध्ये तुम्हाला कामं भेटत आणि बाकी लोक काय होतं मग तुम्हाला लोक बेरोजगार दिसतात. जसं की शेती तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही वीट भट्टीची कामगार पहा, त्याच्यामध्ये कसं असतं ठराविक वेळातच तुम्ही ते काय करतात वीट भट्टीची कामं जातात आणि त्यानंतर पुन्हा घरी येऊन जातात. हे झालं तुमचं सीझनल एम्प्लॉयमेंट. हे दोन झाले तुमचं टाईप ग्रामीण शहरी. तिसरा एक वेगळा आपण टाईप पाहूया तुमचं तुमचा नॅचरल, असा इथे शहरीमध्ये पण येत नाही आणि ग्रामीणमध्ये पण येत नाही, याला म्हणतात नॅचरल रेट. नॅचरल रेट म्हणजे काय लक्षात घ्या, याला म्हणतात नैसर्गिक दर. बेरोजगारीचा नैसर्गिक दर म्हणजे काय, तर याच्यामध्ये दोन गोष्टी कन्सिडर केल्यात लक्षात घ्या, दोन गोष्टी आपण कंबाईन केल्यात, एक असं तुमचं फ्रिक्शनल आणि दुसरं असं तुमचं स्ट्रक्चरल. ज्यावेळेस तुमच्या देशामध्ये दोन्ही जर कंबाईन झाले म्हणजे फिक्शनल आणि स्ट्रक्चरल, तर त्याला म्हणतात तुमचं नैसर्गिक दर. याच्यापुढे तुम्ही काहीच नाही करू शकत, तुमची इकॉनॉमी त्याच्या हायएस्ट पोटेन्शियलनी काम करत असते. पण तुमच्या देशामध्ये कसं असतं फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट आणि स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट मिक्स झाल्यामुळे काय होतं ना, तुमचं देशामध्ये असताना दर होतं नैसर्गिक दर, त्याला आपण काहीच उपाय नाही शोधू शकत राईट. आणि शक्यतो कुठं सापडत हे अविकसित देशांमध्ये किंवा जे विकसनशील देश असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे नैसर्गिक किंवा आपण त्याला काय म्हणतो नॅचरल रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो राईट. तर हे झाले तुमचे वेगवेगळे अनएम्प्लॉयमेंटचे टाईप. आता भारतामध्ये बेरोजगारीचं मोजमाप कसं केलं जर लक्षात घ्या, बेरोजगारीचं मोजमाप करायला पाहिजे ना, तसं तुम्ही पाठीमागे दारिद्र्य रोजगार दारिद्र्याचं मोजमाप केलं, तसं आपल्याला बेरोजगारीचं पण मोजमाप करायचं आहे. तर भारतामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या एंटिटी आहेत, तर सगळ्यात महत्वाचे कुठल्या सेन्सस आहेत, त्याच्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती आहे ते सर्वेक्षण करतात, नंतर डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट राईट ते काम करतात आणि ट्रेनिंग म्हणजे सेन्सस जनगणनेमध्ये करतो आपण मोजतो, नॅशनल नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वे सर्वेक्षण, नंतर DGET म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, आणि श्रमशक्ती नावाचं जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे मोजत असतो बरोबर. तर हे झाले तुमचे मोजमाप करणाऱ्या वेगवेगळ्या एंटिटीज ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये NSSO काय करतो ते महत्वाचं आपल्यासाठी. NSSO काय करायला लक्षात घ्या, तीन वेगवेगळे टर्मिनॉलॉजी वापरले आहेत. एक असतं तुमचं US म्हणजे नित्यस्थिती, युज्युअल स्टेटस म्हणजे काय नित्यस्थिती, मला काय करतो ना चार्ट काढतो तुम्हाला लक्षात येईल. एक असतं तुमचं युज्युअल स्टेटस ठीक आहे, युज्युअल स्टेटस, त्याच्यानंतर दुसरं असतं तुमचं CWS, दुसरं असतं CDS. एक असतं US, त्याच्यामध्ये पण दोन आहेत. एक असतं तुमचं UPS म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, दुसरं असतं तुमचं युज्युअल सबसिडी स्टेटस. US म्हणजे काय तर नित्यस्थिती, युज्युअल स्टेटस नित्यस्थिती, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हणजे नित्य मुख्य स्थिती, नंतर युज्युअल सबसिडी स्टेटस म्हणजे नित्य दुय्यम स्थिती. आता मी याच्या शॉर्टमध्ये लिहिते. त्याच्यानंतर दुसरा पुढचा असं ते म्हणजे CWS आणि CDS. तर CWS म्हणजे काय चालू आठवड्याची स्थिती आणि CDS म्हणजे चालू दैनंदिन स्थिती, विकली म्हणजे आठवड्याची आणि डेली म्हणजे दैनंदिन. त्याच्यामध्ये क्रायटेरिया कसा लक्षात घ्या, आता आला आपण कम्पॅरिझन करून सांगतो तुम्हाला मी. तर USमध्ये लक्षात घ्या आपण दोन डिव्हिजन केलं, UPS म्हणजे काय तर नित्य मुख्य स्थिती, याच्यामध्ये आपण जो पिरियड कन्सिडर केलाय तर तो 6 महिने तर 365 दिवसामध्ये तुम्हाला जर बेरोजगारी असेल, म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला जर बेरोजगारी असेल तर आपण त्याला काय म्हणतो युज्युअल स्टेटसची बेरोजगारी.
त्यातल्या त्यात युजल प्रिन्सिपल स्टेटस 6 महिने ते 365 दिवस, आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये युजल सबसिडी स्टेटस, तर तुमचं 30 दिवस ते 6 महिने एवढ्या पिरियडमध्ये जर तुम्ही बेरोजगार आहात तर याला आपण काय पकडलं, युजुअल सबसिडी स्टेटस असं पकडलं, म्हणजे नित्य द्वयंस्थिती असं पकडलंय. ठीक आहे, हे झाले तुमचे 2 सब कॅटेगरी कसे ते युजुअल स्टेटसचे. त्याच्यानंतर पुढचं असतो तुमचं CWS म्हणजे चालू आठवड्याची स्थिती. याच्यामध्ये आपण काय केले, 7 दिवसाचा कालावधी पकडला, किती 7 दिवस, नाव त्याचं विकली. त्याच्यामध्ये काय करायचं, तुमच्या एका आठवड्यात आठवड्यामध्ये काय केले, किमान 1 तास जर तुम्हाला भेटला रोजगार, किती आठवड्यामध्ये किमान 1 तास जरी रोजगार भेटला तर आपण त्याला काय म्हणले, आपण रोजगारीत मानले. जर तेवढं पण भेटलं नाही तर आपण त्याला काय म्हणले, बेरोजगार म्हणले. CDS मध्ये कसं पकडलंय, याच्यामध्ये 1 दिवसाचा कालावधी पकडला, 1 दिवसाचा. जर तुम्ही प्रत्येक दिवशी आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एका पर्टिक्युलर दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी म्हणजे काय केले, तुम्हाला किमान 4 तास, किती किमान 4 तास तुम्हाला रोजगार भेटलायला पाहिजे. तर किमान 4 तास भेटला तर तुम्ही पूर्ण वेळ पकडणार, आणि 1 ते 4 तास जर पकडला तर तुम्ही अर्ध वेळ रोजगार पकडायचा. म्हणजे तुम्हाला 1 तास पकडला, 1 तासाच्यावर किती पण तो अर्ध वेळ, आणि कमीत कमी 4 तास असेल त्याला आपण पूर्ण मानतो. तर अर्धा पूर्ण लक्षात घ्या, तुम्ही 1 दिवसाचा क्रायटर पकडला CDS मध्ये, आणि CWS मध्ये पूर्ण आठवड्याचा पकडलाय, पूर्ण आठवड्यामध्ये किमान 1 तास, कुठल्याही आठवड्यामध्ये 1 तास भेटलेला असेल तुम्हाला तर त्याला आपण CWS मध्ये पकडतो. तर थिंक तुम्हाला कंपॅरिझन लक्षात आलं, US CWS आणि CDS मध्ये. तर लक्षात घ्या आपण US मध्ये काय मोजतो, US मध्ये आपण मोजतो, लक्षात घ्या, ते आपण मोजतो पर्सन्स रेट. पर्सन्स रेट म्हणजे काय, तर आपण मोजतो बेरोजगार व्यक्ती. तर कुठपर्यंत मोजतो, US मध्ये मोजतो आणि CWS मध्ये मोजतो. लक्षात घ्या, US मध्ये मोजलाय आपण आणि CWS मध्ये आपण पर्सन्स रेट मोजतो इथपर्यंत. आणि CDS मध्ये आपण काय मोजतो, लक्षात घ्या, आपण मोजतो तुमचा व्यक्ती दिवस, बरोबर का. इथं होतं तुमचं बेरोजगार दिवस, एक सेकंद, इथं होतं तुमचं बेरोजगार, आपण इथं बेरोजगार व्यक्ती मोजल्या, बरोबर, आपण इथं काय मोजलं, बेरोजगार व्यक्ती मोजल्या. आणि इथं आपण काय विचारलं, आपण इथं व्यक्ती दिवस मोजले, बरोबर, इथं आपण व्यक्ती दिवस मोजले. लक्षात घ्या, इथं काय मोजलं होतं, बेरोजगार व्यक्ती मोजल्या, इथं आपण मोजले ते व्यक्ती दिवस. हे होतं तुमचे कंपॅरिझन याच्यामध्ये US CWS आणि CDS मध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला ॲक्युरेट जर इन्फॉर्मेशन कोणते असेल तर तिथं लक्षात आहे CDS. कारण बघा ना, CDS मध्ये आपण प्रत्येक दिवसाचं कन्सिडर करत आहोत, त्यामुळे जर ॲक्युरेट जर तुम्हाला विचारलं तर तिथं तुम्हाला CDS. आणि बाकी मग US द्वारे आपण काय करतो तर आपल्याला याच्यामध्ये क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट कळते. क्रॉनिक म्हणजे कुठली, तर जुनाट पद्धतीची बेरोजगारी कळते. तर असं तुम्ही कम्पेरेटिव्हली सांगू शकता US CWS आणि CDS. त्याच्यानंतर आपल्याला अनएम्प्लॉयमेंटमध्ये एक कर महत्वाची, तर कर कुठली महत्वाची आहे, ती तुमची फिलिप्स कर, फिलिप्स वक्र किंवा फिलिप्स कर आपल्याला आपण त्याला म्हणतो. तर AW फिलिप्स नावाच्या इकॉनॉमिक्सने तिथे कर दिलेली, तर त्याचं काय म्हणणं होतं, लक्षात घ्या, ते कर कशी बघा, त्याचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस फ्रिक्शन, एक सेकंद, ज्यावेळेस आपण देशामध्ये इकॉनॉमीमध्ये काय होतं, इन्फ्लेशन वाढतं, चलनवाढ ज्यावेळेस होते त्यावेळेस काय होते, त्याचं म्हणणं होतं की अनएम्प्लॉयमेंट पण वाढत जाते. सॉरी, ज्यावेळेस अनएम्प्लॉयमेंट इन्फ्लेशन वाढतं तसं काय होतं, तुमची अनएम्प्लॉयमेंट कमी होतं, असं तुझं म्हणणं होतं. तुमची चार्ट बघा, डायग्राममध्ये दिसत असेल ग्राफमध्ये, तुमचं काय झालं, इन्फ्लेशन काय झालं, कमी कमी होत गेलं, बरोबर. फ्रिक्शनल ह्याच्यामध्ये काय झालं, लक्षात घ्या, फिलिप्स कर्वमध्ये तुमच्या देशामधलं इन्फ्लेशन वाढत गेल्यानंतर काय होतं, अनएम्प्लॉयमेंट कमी होते. इकडे बघा, जर इकडं तुम्ही वरवर गेला तर तुम्हाला काय लक्षात येईल, म्हणजे एक प्रकार काय झालं, एक प्रकारा एक म्हणा इनव्हर्सली प्रोपोर्शनल झाले. म्हणजे काय, आपण इंग्लिशमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शन म्हणतो, इनव्हर्सली, बरोबर. आणि याला मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर यांच्यामध्ये व्यस्तानुपाती म्हणतो. एक म्हणणं कसे आहेत, व्यस्तानुपाती आहेत, म्हणजे इन्फ्लेशन वाढलं तर तुमचं अनएम्प्लॉयमेंट कमी होणार, बरोबर. याचा जर फॉर्म्युला जे भाषेत लिहायचं झालं, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, इन्फ्लेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अनएम्प्लॉयमेंट. इन्फ्लेशन वाढलं तर अनएम्प्लॉयमेंट कमी होणार, आणि इन्फ्लेशन कमी झालं तर अनएम्प्लॉयमेंट वाढणार, असं फिलिप्स कर्वने सांगितलं होतं. तर ही झाली फिलिप्स कर्व, बरोबर. जसं आपण पाठीमागे बेरोजगारीच्या चॅप्टरमध्ये काय पाहिलं होतं, आपण लॉरेन्स कर्व पाहिली होती आणि कुझनेट कर्व पाहिली होती, तसं बेरोजगारीमध्ये फिलिप्स कर्व महत्त्वाची आहे. आणि इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, राईट. तर अनएम्प्लॉयमेंटमध्ये काही थिअरी पण आहेत, पिकूची वेज कट थिअरी आहे आणि जॉन मायनार्ड केन्स यांची द जनरल थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी
अशा दोन थिअरी आहेत, पण त्या मेन्सच्या अँगलने जास्त महत्वाचे आहेत. आपण पॉवर्टीमध्ये ते कन्सिडर करणार नाही, ज्यावेळेस आपण मेन्सचं स्टडी करणार आहोत पॉवर्टीचा ह्या अँगलनी, मेन्सच्या अँगलनी, त्याच्यामध्ये आपण त्या थिअरी डिटेलमध्ये स्टडी करूया. कुठल्या? तर पीजीची वेट कट थिअरी आणि जे एम केन्सची कुठली थिअरी, दोन त्याच्यामध्ये दोन थिअरी आहेत जे एम केन्सच्या. त्याच्यामध्ये पहिली थिअरी आहे तुमची थिअरी ऑफ इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, आणि दुसरी आहे त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह डिमांड थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट. तर ह्या ज्या थिअरी आहेत आपण मेन्सच्या वेळेस डिस्कस करूया. सध्या प्रिलिमसाठी एवढं महत्वाचं होतं, कुठलं कुठलं आपण सांगितलं ह्या लेक्चरमध्ये. तर आपण काय केलं, बेसिक टर्म्ससाठी आपण पाहिलं लेबर फोर्स, वर्क फोर्स, अनएम्प्लॉयमेंट, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, अनएम्प्लॉयमेंट रेट. त्याच्यानंतर आपण बेरोजगारीचे प्रकार पाहिले, शहरी, ग्रामीण आणि नॅचरल रेट. ग्रामीणमध्ये आपण दोन पाहिले, प्रचन्न आणि हंगामी. शहरीमध्ये आपण पाहिले शैक्षणिक, न्यून प्रतिजी, घर्षणात्मक, चक्रीय, जुनाट आणि संरक्षात्मक. त्याच्यानंतर आपण बेरोजगारीचे मोजमापन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था पाहिल्या. त्याच्यानंतर आपण US, CWS आणि CDS हे वेगवेगळे थिंक क्रायटेरिया पाहिले. त्याच्यानंतर आपण फिलिप स्कोअर पाहिली. अशा प्रकारे आपला अनएम्प्लॉयमेंटचा चॅप्टर याच्यामध्ये कम्प्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सगळ्या समजले असतील. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.